मित्रांनो वीज एस ई स्टडी या यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण राज्यसेवा परीक्षेचा जो पेपर एक आहे चा तर त्याचा प्रश्नांचा अनालिसिस किंवा क्वेश्चन पेपर विश्लेषण करतोय आपण आपला दोन हजार पूर्व परीक्षा पेपर एक जो आहे तर त्याच्या शंभर प्रश्नांचं पूर्णपणे विश्लेषण झालेलं आहे जर का तुम्ही ते पाहिलं नसेल तर न विसरता पहा वरती आय बटन मध्ये त्याची प्लेलिस्ट देतोय त्या प्लेलिस्टमध्ये चार व्हिडिओ बनवलेले आहेत याच्या आपण चार किंवा पाच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया फक्त प्रश्न कव्हर करणं गरजेचं नाहीये तर त्या प्रश्नाचं ॲक्युरेट आणि दर्जेदार विश्लेषण करणं सुद्धा गरजेचं आहे तर त्या परस्पेक्टिव्ह पर आपण हा दोन हजार चौदाच्या राज्यसभा पूर्व परीक्षा पेपर दोनचं विश्लेषण आपण आजपासून सुरुवात करतोय तर हे जे काय आजचे पहिले प्रश्न होतील तर ते आपण डिस्कस करूया परंतु त्याच्या अगोदर जर का तुम्ही दोन हजार तेराचं विश्लेषण नसेल पाहिलं तर ते दोन हजार तेराचं सुद्धा विश्लेषण न विसरता पहा सुरुवातीला सांगतो हा कोड जो आहे तर तो ए आहे क्वेश्चन पेपरचा सेट जो आहे तर तो ए आहे ए सेट आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार तेराचा आय बटनमध्ये लिंकवरती येत राहील तर ते दोन हजार तेराचं विश्लेषण पहा ओके okay? आणि आता आजपासून आपण दोन हजार तेराचं विश्लेषण सुरुवात करूया जे महत्वाचे प्रश्न आहेत अगदी प्रश्न क्रमांक एक पासून प्रश्न क्रमांक शंभरपर्यंत आपण प्रश्नांचं डिस्कशन करतोय ओके हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर न विसरता लाईक करा जास्तच आवडला तर शेअर करा आणि अजूनही तुम्ही एस ई स्टडी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन दिसते तर ती बेलायकनी प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा सर्वात प्रथम तुम्हाला मिळतील ओके तर चला सुरुवात करूया दोन हजार चौदा राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर क्रमांक एक जी एस त्याच्यातला प्रश्न क्रमांक एक आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिलेली आहेत आता तुम्हाला सर्वप्रथम माहीत पाहिजे की हर्षवर्धन कोण होता ओके तर हर्षवर्धन हा सातव्या शतकातला चारशे सदुसष्ट इसवी सन साली गुप्त घराण्यातील एक कर्तृत्वान राजा होता हा स्कंदगुप्त या वेळात मरण पावला आणि एक शक्तिवान राजा सिंहासनावरती आला तर त्याचंच नाव होतं हा हर्षवर्धन ओके आ, या हर्षवर्धनानी कन्नौज प्रांत हर्षवर्धनाने सोडून आपल्या ठाणेश्वरच्या राज्यात समाविष्ट करून घेतला आणि याने खूप मोठा कार्यक्रम हर्षवर्धनाने केलेला आहे हर्षवर्धनाला प्राचीन भारतातील शेवटच्या सामर्थ्यवान राज्याचा सन्मान दिला जातो त्याच्या मृत्यूनंतर त्याला पुत्र संतती नसल्यामुळे त्याची गादी अर्जुना नामक मंत्र्याने बळकावली हर्षवर्धनाने स्वतः रत्नावली प्रियदर्शिका या नाटका तर या नाटिका तर नागनंद हे नाटक लिहिलं अशी माहिती इतसिंग हा एक प्रवासी सांगतो तर याचं उत्तर ऑब्विसली तुम्हाला कळलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरची तिन्ही नाटकं आहेत प्रियदर्शिका रत्नावली आणि नागनंद या दोन नाटिका आहेत आणि नागनंद नावाचं नाटक आहे तर हे हर्षवर्धने लिहिलेलं ली, ली, आहे ओके समजलं आलं लक्षात साधं सोपं सरळ आहे वन बाय वन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पुढे जाऊया क्वेश्चन नंबर दोन आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारलं ओके सेफ्टी वॉल असं काँग्रेसला म्हटलं जायचं तर हे कोणी नाकारलं तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बिपिन चंद्र ओके आता काँग्रेसची स्थापना कोणी केली तर काँग्रेसची स्थापना केली ए ओ ह्यूम ॲलन ॲक्टिवेन युम यांनी केलेली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापिकापैकी आणि एक पुढारी ते होते याशिवाय तो ब्रिटिन ब्रिटिश होता ब्रिटिश तर या ह्यूमनं भारतात सुराज्य निर्माण व्हावं आणि दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये यासाठी भारतीयांच्या अभिव्यक्तीला एक सनदेशीर साधन मिळावं यासाठी काही हिंदी सुधारकांच्या मदतीनं काँग्रेसची स्थापना केलेली आहे आणि काँग्रेसचे महासचिव म्हणून ह्यूम यांनी बावीस वर्ष काम केलेलं आहे लक्षात समजलं हे लक्षात ठेवा ओके तर आणि परंतु ह्या काँग्रेसला जो सेफ्टी वॉल म्हटलं जायचं तर ते बिपिनचंद्र यांनी ते सेफ्टी वॉल म्हटलं जायचं तर ते नाकारलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर तीन आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती त्याला निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता त्याला दक्कनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं होतं त्याने जाही राजघराणं स्थापन केलं त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखलं जातं तर तो कोण होता तर त्याचं नाव आहे चिन क्विलिच खान पर्याय क्रमांक एक ओके चीन क्युलिज खान आता हा कोण होता तर मी तुम्हाला सांगितलेला आहे लक्षात तर याचंच नाव होतं मीर कमरुद्दीन खान सिद्दकी किंवा त्यालाच पहिला असफ जहा किंवा त्यालाच चीन क्युलिज खान असंही म्हटलं जायचं आल लक्षात मुघल साम्राज्यातील मनसबदार व असफजहा घराण्याचा संस्थापक होता त्याला दिलेल्या चीन कुलिज खान औरंगजेबनी त्याला हा किताब दिला होता निजाम उल मुल्क फारुख शाहरने त्याला किताब दिला होता आणि असफ झा हा मोहम्मद त्याला किताब दिला होता या तीन चार किताबाने त्याला ओळखलं जातं मीर कमरुद्दीन खान सिद्धकी मुघलांच्या दख्खन अर्थात निजाम उल मुल्क म्हणून नेमला गेला त्याच्यापासून हैदराबादच्या निजामाची राजवट सुरू झालेली आहे बघा हे एकाच व्यक्तीची तीन नाव आहेत म्हणजे मीर कमरुद्दीन खान सिद्दकी याच दुसरं नाव आहे पहिला असफझा याच तिसरं नाव आहे चीन क्विच खान ओके ही सगळी निजाम उल मुल्क सुद्धा हे याचंच नाव आहे आणि त्यालाच काय म्हटलं जायचं दक्कनचा गव्हर्नर होता तो असब जाही राजघराण्याची स्थापना केली उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखलं जातं तर त्याचं नाव आहे चीन क्विलीज खान ओके आल लक्षात समजलं व्हेरी गुड चला पुढे जाऊया क्वेश्चन नंबर चार आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती मोठा प्रश्न आहे परंतु घाबरू नका मराठा साम्राज्यात मूळतः काही उनेवा होत्या ज्यामुळे त्यांचा अदब अदपात झाला पुढीलपैकी त्यापैकी कोणती एक नव्हती असं काही उणेवा होत्या पर कोणती एक नव्हती असं सांगितले मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांची सहानुभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यापासून दूर गेले इतर राज्यावर मराठ्यांनी टाकलेल्या धाडेमुळे नवीन शत्रू निर्माण झाले त्यांनी लावलेल्या करामुळे सर्वसाधारण माणसांचा जाच वाढला विशेषतः शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांचा तर कोणती नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही ओके मराठा साम्राज्याच्या अधपतनाची जर का कारण पाहिजे झाली तर प्रामुख्यानं मराठ्यांची सत्ता व हिंदुस्थानात नांदत होती पण तिची राजकीय यंत्रणा नीट नव्हती मराठ्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेकडे व व्यापाराकडे द्यावे तितकं लक्ष दिलं नाही त्यामुळे पेशवे शिंदे होळकर आदी मराठा सरदार नेहमी सावकारांच्या करा होते कर्ज फेडण्यासाठी इतर मुलखाची ते थोडी बहुत लुटालूट करू लागले त्यामुळे तेथील प्रजा मराठ्यांना शत्रू मानू लागली मराठ्यांनी स्वतःची नवीन कवायती फौज व तोपकनाविषयी फारसे काही केले नाही मराठ्यांना ज्या भूभागावर लढे द्यावायचे त्याचे नकाशे त्यांनी तयार केले नाहीत सतराशे अठराशे पर्यंत इंग्रज दक्षिणेची पाहणी करून नकाशे तयार करीत होते याचा हिंदवाशांना पत्ता नव्हता भूगोलाच्या अभ्यासाकडे त्यांनी ते आवश्यक तेवढे लक्ष दिलं नाही मराठ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे तसंच कडकशिस्तेचे व लष्करी व्यवस्थेचे शिक्षण याकडे दुर्लक्ष केलं मराठ्यांच्या कोणत्याही कृत्यात सुसूत्र व सुसंगत धोरण नव्हते बहुनायकी नेतृत्व होते उत्तरेत मराठ्यातर्फे बादशाही ताब्यात घेऊन महादजी शिंदे कारभार करू लागले तर अशी काही महत्वाची जी कारणं आहेत की ज्याच्यामुळं मराठा सत्तेचं अधपतन झालं तर ते, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे लक्षात समजला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर पाच तुमच्या आलाय समोर आजात शत्रू बाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा विधाने बरोबर आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे त्याचं नाव सुद्धा होतं तो हरियंक घराण्याचा शेवटचा शासक होता त्याच्या शासनकाळात राजगुरू येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केलं तर कोणती विधानं बरोबर आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे तर त्याचं पहिलं सॉरी तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ए सी डी ही तीन विधानं आहेत तर ती अजातशत्रूबद्दल बरोबर आहेत तर त्याच्या शासनकाळात ए सी आणि डी ओके okay? आलं लक्षात पहिली बौद्ध परिषद जी होती तर ती राजगृह येथे होती आणि ती आजातशत्रूने आयोजित केली होती आलं लक्षात समजलं कुठं पार पडली पहिली बौद्ध परिषद होती राजगृहामध्ये पार पडली ओके आणि ऑर्गनायझड बाय किंवा कॉर्डिनेटेड बाय आजात शत्रू वडील होते बिंबिसार ओके मगध देशावर राज्य करणाऱ्या शिशुनागवंशाचा सहावा राजा आजादत्रू होता हा गौतम बुद्धाच्या वेळी होता म्हणजे गौतम बुद्धांचा समकालीन होता आलं लक्षात बौद्ध साहित्यात कुणी कुणी आहे अशा नावाने आजात शत्रूला निर्देश केलं जातं किंवा के ओळखलं जातं याचा पिता बिंबिसार याला पुराणात विधिसार बिंदुसार किंवा शेमवर्मन वर्मन असंही म्हटलं जातं बिंबिसाराने आजत शत्रूला अंग देशाची राजधानी चंपा इथं राज्यव्यवस्थेसाठी नियुक्त केल्यामुळे त्याला राज्यकारभाराचा अनुभव मिळाला होता आजादत्रूने केलेल्या युद्धातील महत्वाचं युद्ध म्हणजे कौशल देशाच्या प्रसंजित राजाशी झालं प्रसंजितची बहीण कौशलदेवी बिंबिसाराची पत्नी होती लक्षात घ्या हे असलं सगळं इंटरलेटेड कनेक्शन असतं पहिल्या अजातशत्रूचा पराभव झाला पण शेवटी प्रसनजीतला संधी करावी लागली त्याने काशीग्राम परत केलं आणि आपली कन्या वजिरा हिचा अजातशत्रूशी विवाह करून दिला लक्षात मग त्याने आपल्या नावाच्या प्रदनाकडून वैशालीच्या लिच्छवी लोकांमध्ये कल उत्पन्न करवले युद्ध करून लिच्छवीचे गणराज्य नष्ट केले आणि त्यांनी आपल्या सत्तेखाली आणलं म्हणजे लिच्छवी आजादशत्रूंना आपल्या सत्तेखाली आणलं होतं आरामात आणि अजातशत्रू होता तर याचं धोरण आपण काय म्हणतो एक्सपांडेबल होतं त्याला एक्सपांड करायचं होतं ओके okay? लक्षात समजलं अवंतीच्या प्रदत्तवंशी राजेशाही अजात शत्रूंनी युद्ध केलं पण त्यात त्याला यश आलं नाही आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी अजत शत्रू सतत प्रयत्नशील राहिल्यामुळे पुढे मगधचे साम्राज्य स्थापन होऊ शकलं ओके शत्रूपासून गुप्त राहिलेल्या दोन रणयंत्राचा वापर अजत युद्धात केला असा उल्लेख जैन साहित्यात आढळतो एक महाशिला कंटक नावाचं शत्रूवर मोठ्या दगडाचा बडेमार करणारं उल्लाट यंत्र आणि दुसरं होतं रथ मुसल हे आतून चक्रे फिरवून रथात जोडलेल्या शत्रूंनी शत्रा शस्त्रांनी शत्रू सैनिकांना कापून चिरडून टाकणं तर हे दोन्हीच्या दोन्ही टेक्निक ज्या आहेत तर त्या बाहुबली पार्ट वनमध्ये मध्ये तुम्ही पाहिलेले आहेत बघा मोठमोठे दगड फेकणं किंवा तो काय बाहुबलीचा भाऊ बाहु तो काय बल्लाल देव तर त्याच्याकडे तो रथ असतो बघा त्याला पुढे असे चक्र जोडलेले असतात आणि ते शत्रूला कापून टाकलेले असतात तर दोन्ही टेक्निक बाहुबली पार्ट वनमध्ये मध्ये तुम्ही पाहिलेले आहेत आजाद शत्रू पहिल्याने गौतम बुद्धाच्या विरुद्ध होता पण पुढे त्याचा अनुय झाला बुद्धाच्या अवशेषावर त्याने स्तूप बांधला बौद्ध भिक्षूंची पहिली संगीन येत्या त्यानेच राजगृह किंवा पहिली परिषद राजगृह इथं ता भरवली तर जैन धर्मांचा अनुयायी होता असंही आजादत्रूला म्हटलं जातं किंवा आजादत्रूला ओळखलं जातं तर एवढी माहिती खूप झाली आजात शत्रूबद्दल पुढे जाऊया क्वेश्चन नंबर सहा आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती बघा काय म्हणतोय पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्याच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा आणि योग्य पर्याय निवडायचं म्हणजे पहिल्यांदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार कुठून कसा झालेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पहिल्यांदा त्यांच्या वाखारी आल्या सुरतेत नंबर एकवरती त्याच्यानंतर नंबर तीन नंबर दोनवरती येतं मद्रास त्याच्यानंतर नंबर तीनवरती येतं बॉम्बे आणि त्याच्यानंतर नंबर चारवरती येतं कलकत्ता तर सुरत मद्रास बॉम्बे आणि कलकत्ता इंग्रजांच्या वाखारी सुरतेत नंतर मछलीपट्टणम नंतर मद्रास आणि नंतर बॉम्बे किंवा मुंबई लक्षात हा असा त्याचा योग्य क्रम आहे पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सात आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता प्रश्न थोडासा वेडावाकडा आहे दामोदर चाफेकर विनायक दामोदर सावरकर अरविंद घोष भगत सिंग तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भगत सिंग ओके हा विचाराने नास्तिक आणि समाजवादी होता अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस मला लक्षात भगतसिंगांचं हे आपण काय म्हणू शकतो त्याला लाईफ स्पॅन आहे तर त्यांना फाशी झालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे तर हे भगतसिंग जे होते तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक पंजाबमधील विद्यमान पाकिस्तानात गेलेला भाग वंग जिल्ह्यात या त्यांचा ते शेतकरी कुटुंबात जन्म झाला डी ए व्ही कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला अजन्म अविवाहित राहून स्वतंत्र लढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली ओके okay? त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही भगतसिंग एकोणीसशे तीस पर्यंत फाशी देईपर्यंत त्यांनी सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केलं एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या ते दाखल दाखल झाले होते संघटितरित्या कार्य करणाऱ्या सुखदेव चंद्रशेखर कर आझाद बुटकेश्वर दत्त भगवती चरण जतेंद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतलं पण नवजीवन भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना त्यांनी एकोणीसशे स्थापन केले होते हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ओके काकोरी कट खटल्यात दोषी ठरवलेल्या सचिंद्रनाथ सन्नायल जोगेश्वर चॅटर्जी इत्यादींना जन्मठेपेच्या किंवा दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या यातील रामप्रसाद बिस्मिल्ला रोशन सिंग राजेंद्रनाथ लहाडी अश्पाकुल्ला चौघ चौग फासावर गेले फक्त चंद्रशेखर आझाद फरारी म्हणून त्यांनी उरलेल्या जुळवाजुळ केली व क्रांतिकार्यात त्यांनी आरंभ केलेला आहे विविध प्रांतात क्रांतिकारांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक एकोणीशे अठ्ठावीसच्या ऑगस्टमध्ये दिल्लीच्या फिरोजशाह किल्ल्यात भरली चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगांकडे दिलं त्याचं जाळं सर्वत्र पसरलं होतं पुढे याच संस्थेचं रूपांतर नवजीवन सैनिक संघ म्हणजेच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संस्थेत झालेलं आहे ओके याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे जे पी सँडर्स स्कॉट समजून मारला गेला आणि तो जो सगळा सँडर्स जो खून खटला आहे तर भगतसिंग त्यातून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतेंद्रनाथ दास यांना आणून आग्रावर लाहोर येथे बॉम्ब कारखाने सुरू केले पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यकारक विधेयकांच्या म्हणजे ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल निषेध म्हणून बुटकेश्वर दत्त भगत बुटकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभा ब्रिटिशांच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकण्याचं काम सोपवण्यात आलं आठ एप्रिल एकोणीशे एकोणतीस रोजी त्यांनी विधेयकात मांडत असताना सभागृहात बॉम्ब टाकले आणि नंतर त्यांना अटक झाली आणि नंतर तुम्हाला माहीतच आहे काय झालं फाशी झाली आणि त्यांचा तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी त्यांना लाहोरमधील मध्यवर्ती तुरुंगात फाशी देण्यात आलेली आहे तर हा होता भगतसिंगांचा लाईफ स्पॅन ओके आलं लक्षात समजलं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर आठ वाचा काय आहे फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हणजे काय चुकीचं आहे ते तुम्ही सांगायचं मला ते काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन होतं त्या अधिवेशनात सुमारे चाळीस हजार शेतकरी उपस्थित होते त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांची महत्वाची भूमिका पार पडली शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर कोणतं विधान चुकीचं आहे हे तुम्ही मला सांगायचंय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे विधान चुकीचं आहे लक्षात एकोणीसशे छत्तीसला ला सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर फैजपूरचं काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर इथं जळगावकर लक्षात ठेवा तुमच्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुकावाले लक्षात ठेवा फैजपूर इथं हे अधिवेशन पार पडलं त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते फैजपूर अधिवेशन काँग्रेससाठी महत्वाचं होतं ते ग्रामीण भागातील भरलेलं पहिलंच मोठं अधिवेशन होतं त्यात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलायला हवीत अशी मागणी केली होती फैजपूर काँग्रेस अधिवेशन आणखी एका कारणासाठी महत्त्वपूर्ण होतं ते म्हणजे या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते शंकरराव देव नव्हते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते त्या अधिवेशनाच्या तयारीसाठी स्वागत समितीचे गठन करण्यात आले होते आणि त्या स्वागत समितीच्या सचिव पदाची जबाबदारी धनाजी नाना चौधरी यांच्याकडे देण्यात आली होती गांधीजी स्वतः कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे हे पाहण्यासाठी बावीस डिसेंबरलाच धनाजी नाना चौधरी यांच्या खिरोदा गावातील स्वराज्याश्रमात गेले लक्षात समजलं नाना चौधरी यांचं कौतुक केलं त्यावेळी ते त्यांनी खिरोदा माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे असं उद्गार महात्मा गांधीजींनी काढलेले आहेत जवाहरलाल नेहरूने यांनी तोच धागा पकडून त्यांचे भाषण केलं नेहरू म्हणाले की भारत हा देश शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे त्यांच्या समस्या या सर्वात महत्त्वाच्या ठरतात त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत त्यांनी आपल्या चळवळीशी जोडून घेतल्या पाहिजेत याच अधिवेशनात यम एन रॉय यांचं काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना त्यांचा उल्लेख कॉम्रेड रॉय असा केला गेला होता लक्षात ठेवा फैजपूर अधिवेशनातच यम एन रॉय यांचं काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आलं आणि कॉम्रेड रॉय असा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि एकोणीसशे छत्तीसला ला हे अधिवेशन पार पडलं अध्यक्ष होते पंडित जवाहरलालजी नेहरू सर ओके आला समजलं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर आठ वाचा आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी विसाव्या शतकातील स्वतंत्र चळवळीसाठी भक्कम पाया घातला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वसाहात आर्थिक समीक्षेद्वारे म्हणजेच इकॉनॉमिक क्रिटिक ऑफ कॉलेनिअलिझम ओके पर्याय क्रमांक चार याचं अचूक उत्तर आहे आर्थिक समीक्षा म्हणजे काय म्हणजे इकॉनॉमिक क्रिटिक्स म्हणजे काय हिंदुस्तानचा स्वतंत्र लढा चालू असताना आज हिंदुस्तानच्या आर्थिक परिस्थितीविषयी नेते मंडळी व अर्थतज्ज्ञ विचार करत होते देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी सखोल विचार करणाऱ्या दादाबाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे नामदार गोखले रोमेशचंद्र दत्त हे जे आहेत तर ही लोकं आघाडीवरती होती तर कडकड जोशी आदी प्रभुतींनीही देशाच्या आर्थिक दुरुस्तीविषयी विचार व्यक्त केलेले आहेत ओके ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर दहा खाली दोन विधानं दिले आहेत तुम्हाला ती विधानं वाचून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे भारतीय राज्य व्यव समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागलेला विभागल्याचा उल्लेख मेगस्तिनिजने केलेला आहे याच्यानंतर मेगस्तिनिजचा जात व व्यवसायात गोंधळ उडालेला दिसतो ओके okay? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ए आणि बी दोन्ही विधानं सत्य आहेत तर बी हे विधान ए ची योग्य कारण मी माणसात येतं ओके okay? ज्याचं कारण आहे म्हणजे त्या मेगस्तेनचा थोडासा घोळ झाला होता कारण तो भारतातला होता का तो भारतात नव्हता तो एक ग्रीक भूगोलतज्ञ आणि प्रवासी होता ओके okay? तुम्हाला माहिती त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला आहे अलेक्झांडर द ग्रेटचा भारतातील अधिकारी सेल्युलेस निकेटर आणि चंद्रगुप्ताच्या दरबारातील तो एक राजदूत होता याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत इंडिका हा ग्रंथ लिहिला स्ट्रॅम्बो प्लिनी याच्या लेखनात इंडिकाचा संदर्भ तुम्हाला आढळतो इंडिका, इंडिका काय आहे तर चंद्रगुप्ताच्या काळात सेल्युलेस निकटकाचा राजदूत म्हणून आलेल्या मेगास्तिनिजने हे पुस्तक लिहिले इंडिका नावाचं ओके तत्कालीन सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीची कल्पना या पुस्तकातून त्यांनी केली याशिवाय शिलालेख स्तंभालेख मातीची विशिष्ट भांडी स्तूप गुफा इत्यादी सा साधनांच्या माध्यमातून मौर्य कालखंडातील इतिहास याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो किंवा याच्यामधून तुम्ही जाणू शकता तर मेगस्त्रीच्या पुस्तकाचं नाव आहे आय एन डी आय सी ए इंडिका ओके स्पेलिंग जर का हे असं स्पेलिंग असू कारण ते वेगळं पण असू शकतं आलं लक्षात मेगस्त्रीच्या म्हणण्यानुसार राज्याला सहाय्य करण्यासाठी एक परिषद होती या परिषदेत विद्वान लोक होते त्याच्या सल्ल्यान त्याचे त्यांच्या सल्ल्याचे बंधन राज्यावर नव्हतं ओके मेघस्त्रीच्या लिखाणावरून सैन्याची व्यवस्था पाहण्यासाठी तीस अधिकाऱ्यांचं मंडळ होतं हे अधिकारी मंडळ पाच अधिकारी याप्रमाणे सहा महि सहा समित्या स्थापन केलं होतं सैन्याची सहा अंगी होती पायदळ घोडदळ हत्तीदळ रद्दळ नौदल वाहतूक मेघस्तीच्या म्हणण्यानुसार मौर्य साम्राज्यात गुलाम आढळले नाहीत आर्ट अँड कल्चर म्हणजे अँश किंवा मिडल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की डॅश डॅश याच्या म्हणण्यानुसार मौर्य साम्राज्यात गुलाम आढळले नाहीत तर ते मेघस्थनीचे ओके किंवा मेघस्तिनीच्या म्हणण्यानुसार कोणत्या साम्राज्यात गुलाम आढळणार नाही तर कर ते आहे मौर्य साम्राज्य ओके समजलं भारतीय समाज व्यवस्था सात जातीमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगस्तिनीजने करतो कारण त्याचा जात आणि व्यवसाय यात तुम्हाला त्याला थोडासा त्याचा गोंधळ झाला आहे मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे ओके समजलं पुढे जाऊया पुढचा जा प्रश्न क्वेश्चन नंबर अकरा आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती योग्य जोड्या लावायच्या आहेत आता बघूया कशा योग्य जोड्या तुम्ही लावताय एका बाजूला यादी क्रमांक एक आणि दुसऱ्या बाजूला यादी क्रमांक दोन आदिलशाही निजामशाही इमादशाही कुतुबशाही आणि बरीदशाही दुसऱ्या बाजूला त्यांचं स्थान दिलंय बिदर गोवळकोंडा विजापूर अहमदनगर आणि बेरार तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आदिलशाही कुठं होती आदिलशाही हो, होती विजापूरला ओके याच्यानंतर निजामशाही कुठं होती निजामशाही ती होती अहमदनगरला याच्यानंतर काय येतं इमादशाही कुठं होती ती होती बेरारला बेरार, बेरार। कुतुबशाही कुठं होती ती होती गोवळकोंड्याला आणि राहिला बरीदशाही कुठं होती बिदरला लक्षात आदिलशाही संस्थापक होता युसुफ आदिल खान चौदाशे एकोणनव्वद ते सोळाशे शहाऐंशी पर्यंत होती याच्यानंतर येते निजामशाही पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण हिंदुस्थानात स्थापन झालेली एक राज्यसत्ता होती ही हे तुम्हाला माहितीच आहे निजामशाही याच्यानंतर ये येते इमादशाही इमादशाही येथे चौदाशे नव्वद ते पंधराशे चौऱ्याहत्तर वरारदात स्थापन झालेले एक हे स्वतंत्र राज्य होतं त्याच्यानंतर येते कुतुबशाही दख्खनच्या पाच मुस्लिम राज्यापैकी कुतुबशाहीची राजधानी गोवळकोंडा या ठिकाणी होती पंधराशे बारा ते सोळाशे सत्त्याऐंशी त्याच्यानंतर येतं गोवळकोंडा गोवळकोंड्याची कुतुबशाही सोळाशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये उलथून ते राज्य मोगल साम्राज्यात जोडलं गेलं गोळकोंडा हे है शहर हैदराबादच्या पश्चिमेला उत्तर आंध्र प्रदेशात आहे याच्यानंतर येतं बरीदशाही दक्षिण भारतात बहमनी साम्राज्यात विघटनानंतर निर्माण झालेल्या पाच शाह्यापैकी कर्नाटक राज्यातील बिदर ही एक शाही होती बरीदशाहीचा संस्थापक कासिम बरीद उर्फ बरीद अल उल मलिक हा होय लक्षात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लक्षात योग्य जोड्या तुम्हाला मी लावलेला आहे पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर बारा आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती नीट प्रश्न वाचा औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट रजपूत राजा होता अंबरचा सवाई राजा जयसिंग त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केलं त्याने पाच ठिकाणी जंतर मंतर बांधलं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ऑब्झर्वेटरी बांधल्या आता हा प्रश्न सरळ सरळ जर का तुम्ही इयत्ता अकरावीचं जे नवीन हिस्ट्रीचं पुस्तक आलंय जुनं तर वाचायचं आहे जे नवीन हिस्ट्रीचं पुस्तक आलंय तर त्याच्यामध्ये एक असा छानपैकी त्यांनी रंगीत कलरचा टेबल बनवून दिला आणि त्या टेबलमध्ये ह्या सवाई जयसिंगांना ज्या पाच ठिकाणी ज्या ऑब्झर्वेटरी किंवा आपण त्याला काय म्हणतो जंतर मंत्र बांधलं तर त्याची मस्तपैकी डिटेलमध्ये लिस्ट दिली त्याच्यामध्ये नवीन पुस्तक वाचा तर पुढील किती ठिकाणी त्याने जंतर बांधलं नाही असं विचारलं तर यात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोन दोन ठिकाणी बांधलं नव्हतं आता दोन ठिकाणी बांधलं नव्हतं तर किती ठिकाणी बांधलं होतं हेही तुम्हाला माहित पाहिजे ओके तर दिल्ली जयपूर उज्जैन वाराणसी आणि मथुरा ओके तर या पाच ठिकाणी त्याने या ऑब्झर्वेटरी किंवा या पाच शहरामध्ये त्याने वेधशाळा ऑब्झर्वेटरी बांधल्या होत्या कुठं कुठं एक आहे दिल्ली याच्यानंतर आहे जयपूर याच्यानंतर आहे उज्जैन याच्यानंतर आहे वाराणसी आणि याच्यानंतर आहे यम मथुरा तर या पाच ठिकाणी या सवाईसिंग सॉरी सवाई राजा जयसिंग यांनी या ऑब्झर्वेटरी बांधल्या होत्या हा राजपुन पुतण्यातील अंबर राजाचा राजा होता तो कच्छवाहा या राजपूत कुळात जन्मला होता त्याचा पिता रा महाराजा बिशनसिंह याच्या मृत्यूनंतर एक सोळाशे नव्याण्णव साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तो गादीवर आला होता किती इलेव्हन ओके मतदानाचा हक्क सुद्धा आपल्याला अठराव्या वर्षी मिळतो लक्षात वयाच्या अकराव्या वर्षी तो गादीवरती आलेला होता मुघल सम्राट औरंगजेबाने त्याला सवाई हा किताब दिला होता लक्षात ठेवा मुघल सम्राट औरंगजेबाने त्याला सवाई हा किताब दिला होता, होता।, होता। दुसऱ्या जयसिंहापासून वापरत आलेली ही उपाधी कच्छ वहाच्या उंशजनासाठी आज तागायत वापरली जाते लक्षात समजलं महत्वाचा होता क्वेश्चन नंबर तेरा उल्लेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कोणी केला ओके okay? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन आणि तीन अल्लाउद्दीन खिलजी आणि महम्मद बिन तुगलक अल्लाउद्दीन खिलजी तुम्ही पाहिलाच असेल पिक्चर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये जात नाही आता हे तुगलक घराण्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया तुघलक किंवा तुघलुक मध्ययुगीन हिंदुस्थानातील मुसलमान राजघराणे आहे तेराशे एकवीस तेराशे अठ्ठ्याऐंशी या काळात ते दिल्लीच्या तख्तावर होते तुगलक घराण्याचा मूळ पुरुष घिसा घियास घियासुद्दीन तुगलक हा अल्लाउद्दीन खिल्लीच्या काळात हिंदुस्थानात आला सुरुवातीस तो अत्यंत गरीब होता आपल्या पराक्रमाने तो लवकरच अमीर झाला पुढे कि कुतुबुद्दीन मुबारक शाह याने घिसाउद्दीन तुगलकास दिपालपूरचा सुभेधारा नेमलं अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर त्याने खुसरा खानचा पराभव करून तुगलक घराण्याची स्थापना केली व इस्लाम धर्माला अनुसरून राज्य करण्यास सुरुवात केली त्याने दिल्लीजवळ तुगलकाबाद नावाचा किल्ला बांधला व त्याच नावाची नवीन राजधानी वसवली तेराशे तेवीसमध्ये त्यांनी तेलंगणावर स्वारी केली आणि ते आपल्या राज्यात जोडलं याच काळात त्यांनी बंगालची मोहीम यशस्वीरित्या हाताळी या मोहीमून परत येत असताना तुगलाबागात येतं त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर उलुग खान हा गादीवरती आलेला आहे लक्षात हे झालं तुगलक घराणं ओके okay? उल्यमानच्या हे तुगलक घराण्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे लक्षात समजलं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर चौदा आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर आला काय आलाय जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थानी होती एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत कोणत्या कोणत्या संस्थानाचा भारतात विलीन होण्यास विरोध होता तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बी आणि डी ओके त्रावणकोर आणि भोपाळ होता ओके समजलं याच्याबद्दल काही जास्त मी डिटेलमध्ये जात नाही त्रावणकोर अंकित हिंदुस्थानातील सध्याच्या केरळ राज्यात असलेलं एक संस्थान आहे आणि भोपाळ ब्रिटिश अंकित हिंदुस्थानातील विद्यमान मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान आहे ओके समजलं एवढी माहिती बाद झाली क्वेश्चन नंबर पंधरा काय म्हणतोय पहा कार्यकाळानुसार क्रमाने बाबर हुमायून अकबर जहांगीर शहाजान औरंगजेब हे ग्रेट मुगल्स म्हणून गणले जातात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना लेटर मुगल्स किंवा नंतरचे मुगल्स म्हणून संबोधलं जातं पुढील लेटर मुगल्सच्या त्यांच्या कालावधीप्रमाणे योग्य क्रम लावायचा आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्यांदा कोण बहादूर शहा नंतर कोण जहांदर शहा नंतर कोण महम्मद शहा आणि नंतर कोण अहमद शाह हे नाव लक्षात ठेवा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जे लेटर मुघल जे होते नंतरचे जे मुघल होते तर त्याचा तुम्हाला योग्य कालानुक्रम दिलेला आहे जर का तुम्हाला त्याची जरा एक वंशावली पाहिजे झालं पहिला बाबर ह्युमायून अकबर जहांगीर शायर नंतर शहाजहान औरंगजेब मोहम्मद आजम शाह नंतर बहादूर शाह पहिला जहांदर शाह फारुख शाहर रफी उड दर्जत शहाजहान दुसरा महम्मद शाह आणि अहमद शाह बहादूर तर पंधराशे सव्वीस ते सतराशे चोपन्नपर्यंत पर्यंत ही यांची काय म्हणू आपण त्याला मुघलांची एक वंशावळी तुम्हाला पाहायला मिळते सोके साधं सोपं सरळ होतं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सोळा गंगेच्या मैदानी प्रदेशातील प्रदेशाने भारतातील डॅश डॅश टक्के लोक सामावून घेतलेले आहेत गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातले तेवीस टक्के पर्याय क्रमांक दोन तेवीस टक्के लोक सामावून घेतलेले आहेत गंगेची नदी प्रणाली जर का पाहायचं झालं तर देशातील ही सर्वात मोठी गंगा नदी प्रणाली आहे देशातून एकूण लोकसंख्या जवळपास एक, लोक एक चतुर्थांश म्हणजे जवळपास पंचवीस टक्क्याला तुम्ही म्हणणार पंचवीस का नाही म्हटलं इथं तेवीस ऑप्शन आहे ना म्हणून तेवीस म्हटलं गंगेच्या उर्धव क्षेत्राला भगीरथी म्हणतात या नदीचा उगम हिमपर्वताच्या गोमुखातून होतो देवप्रयाग इथं भगीरथी आणि अलकनंदा यांचा संगम होऊन गंगा नदीचा जन्म होतो ओके कुठं देवप्रयाग इथं कोणाकोणाचा संगम होतो भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम होतो आणि पुढं गंगेचा जन्म होतो लक्षात समजलं साधाय सोपं आहे लक्षात गंगेला पश्चिम बंगालमध्ये पद्मा नावाने ओळखतात गावलगुंडजवळील जवळील पवनाच्या पूर्वेस पद्मा ब्रह्मपुत्रीशी मिळते यास जमुना म्हणतात गंगा आणि ब्रह्मपुत्रीने जगातील सर्वात मोठे डेल्टा सुंदरबन निर्माण केले लक्षात ठेवा कोणी कोणी गेंगा आणि प्लस ब्रह्मपुत्रा या दोघांनी मिळून जगातील सर्वात मोठा दलदलीचा किंवा डेल्टा प्रदेश निर्माण केला त्याचं नाव आहे सुंदरबन ओके पश्चिम बंगाल लक्षात याच्याबद्दलची माहिती आपल्याच यूट्यूब चॅनलवरती ज्या रामसर साईडचा सा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली गंगा नदीच्या रामगंगा घागरा गंडक आणि कोसी या प्रमुख डाव्या बाजूच्या उपनद्या आहेत तर यमुना सोन या प्रमुख उजव्या वाहिनी नद्या आहेत गंगेची एकूण लांबी दोन हजार पाचशे दहा किलोमीटर खोऱ्याचं क्षेत्रबळ जे आहे तर ते शहाऐंशी आठ लाख एकसष्ट हजार चारशे चार म्हणजेच ते सव्वीस पॉईंट दोन टक्के एवढा आहे याचा विस्तार दहा राज्यामध्ये झाला आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार झारखंड राजस्थान पश्चिम बंगाल हरियाणा हिमाचल प्रदेश आणि दिल्ली आलं लक्षात याचं उत्तर आहे तेवीस टक्के पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सतरा आलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती मोठा प्रश्न आहे पुढील दोन विधानांचा विचार करा दोन दोन्ही अर्धगोलात दहा अंश ते वीस अंश अक्षांशात वाळवंट आहेत दहा अंश ते वीस अंश अक्षांशात पावसापेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक आहे तर याच्यातनं तुम्हाला योग्य पर्याय निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केवळ बी हे विधान बरोबर आहे ए हे विधान चूक आहे दहा अंश ते वीस अंश अक्षांशात पावसापेक्षा बाष्पाचं प्रमाण अधिक आहे ओके सामान्यपणे आपणाचं वाळवंट म्हणतं वीस अंश ते तीस अंश अक्षुषा दरम्यान आढळतात ही दोन्ही गोलार्धातील पश्चिम भागात आढळतात परंतु दहा अंश ते वीस अंश अक्षांशामध्ये आपणास फक्त सहारा वाळवंट आफ्रिका पाहावायला मिळतं ओके समजलं संपला विषय आता जर का जगातील प्रमुख वाळवंटाचा तुम्हाला विचार करायचा असेल तर सहारा वाळवंट आहे आफ्रिकात उत्तर आफ्रिकेत त्याचं क्षेत्रफळ आहे नव्वद पॉईंट पासष्ट अरेबियन वाळवंट आहे तर ते मध्य पूर्वेत पंचवीस पॉईंट नव्वद क्षेत्रफळ ग्रेट व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया कलहारी दक्षिण आफ्रिका चिहू आहुयान मेक्सिको थर भारत पाकिस्तानात जर का तुम्हाला शीत वाळवंट पाहिजे झालं तर गोबी मंगोलिया चीन पॅन्टोगोनिया अर्जेंटिना ग्रेट बेसिन दक्षिण पश्चिम अमेरिका काराकुम पश्चिम आशिया कोलेराडो पश्चिम अमेरिका ओके ही शीत आणि उष्ण वाळवंटे मी तुम्हाला उतरत्या क्रमानं सांगितलेली आहेत पुढे जाऊया क्वेश्चन नंबर अठरा पुढील कोणते विधान चुकीचं आहे ते सांगायचं तुम्हाला चौथ म्हणजे आता नीट आ, नीट एक प्रकार आहे नीट आता नीट प्रश्न ऐका चौथ मराठ्याने त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर मुघल साम्राज्याला दिला जाणाऱ्या महसूलाच्या एक चतुर्नांश सरदेशमुखी मराठ्यांनी जमीन महसूलाच्या एक दशांश लावलेला कर मिसल राजपूतातील राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढाऱ्याला मानणारे तर याच्यातलं कोणतं विधान चुकीचं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त सी हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे वरची दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत चौथाई किंवा सरदेशमुखी एक एकंदर चतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एक दशांश एवढी एवढा होता मराठा साम्राज्यात या दोन्ही वसुल्या मराठा राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशातून वसूल केल्या जात ओके हे एवढं एक्सप्लेनेशन खूप झालं समजलं पुढे जाऊया क्वेश्चन नंबर एकोणीस जोड्या लावायच्या चला याचं उत्तर आहे डायरेक्ट मी तुम्हाला हे सांगतो एका बाजूला हे दिलेत काय प्रदेश आणि कुठं ज्वालामुखी झाला ते दिले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा हवाईचा प्रकार याच हे शांतपणे उफाळतो याच्यानंतर स्ट्रॉम्बोलीन प्रकार याचं उत्तर आहे सतत उफाळतो वॉल्कॅनिन प्रकार याचं उत्तर आहे मोठ्या वेगाने उफाळतो आणि पिलियन प्रकार अतिप्रक्षोभक आता हे तुम्हाला कळलं पाहिजे हे काय आहे तर हे आहे ज्वालामुखी ओके ज्वालामुखीचा प्रकार आहे आलं लक्षात ज्वालामुखी म्हणजेच भूगर्भातील तप्त शिलारस बाष्प वायुरूप पदार्थ घनरूप घटक द्रव्ये उद्रेकाच्या स्वरूपात बाहेर फेकली जाण्याची प्रक्रिया ज्वाला ज्वालामुखी उद्रेकाचे दोन प्रकार पडतात एक आहे फिशर इरप्शन म्हणजेच भेगे उद्रेक भूपृष्ठाला लंबरूप सरळ भेगे वाटे एकदम होणारा उद्रेक असा डायरेक्ट पुढं आणि त्याच्यानंतर आहे केंद्रकीय के उद्रेक त्याला सेंट्रल इरप्शन म्हटलं जातं भूपृष्ठास विशिष्ट ठिकाणी मोठे विवर पाडून विवराद्वारे होणारा प्रचंड उद्रेक ओके okay? ज्वालामुखी उद्रेकाला कारणीभूत घटक जर का पाहिजे झालं तर तुम्हाला भूगर्भातील अत्यधिक तापमान जलबाष्पाची निर्मिती भूगर्भातील खनिज द्रव्याचं किरणोत्सर्जन भूगर्भातील अत्याधिक दाब भूगर्भातील वायूचं प्रसरण भूगर्भातील रासायनिक पदार्थाची विविधता ज्वालामुखीचं जर का वर्गीकरण करायचं असेल ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या विशिष्ट केंद्रानुसार हे वर्गीकरण केलं जाईल पहिलं आहे हवाईन ज्वालामुखी उद्रेक फारसे स्फोटक नसतात दुसरं आहे स्ट्रॉम्बॉलिन ज्वालामुखी अल्कधर्मी प्रकारचा शिलारस बाहेर पडतो याच्यामध्ये वायूचं प्रमाण जास्त असतं याच्यानंतर आहे वाल्कलिन ज्वालामुखी शिलारस घट्ट असतो ज्वालामुखी उद्रेकानंतर नलिकेतील शिरारस थंड होतो आणि नलिकेचं मुख जे आहे तर ते बंद होतं त्याच्यानंतर आहे पिलियन ज्वालामुखी अतिशय स्फोटक ज्वालामुखी असतात ओके समजलं आणि आजचा आपला शेवटचा विसावा प्रश्न आता आपण वीस वीस प्रश्नच घेऊया कारण हे खूप जर का एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न डिस्कस केले तर तुम्हालाही जरा बोर होईल आणि मलाही जरा कारण थोडी विश्रांती पाहिजे ओके लक्षात आजचा आपला शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर वीस आहे आजचा आपला योग्य जोड्या लावायचं ते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बघा आता टोनकिनचं आखात कुठं आहे ची समुद्रात आहे पर्शियाचे आखात कुठं आहे हिंदी महासागरात आहे आकाबचे आखात कुठं आहे तांबडा समुद्रात आहे ओ ओबचे आखात ओबचे आखात कुठं आहे तर आर्किटिक महासागरात आहे ओके समजलं आता मी तुम्हाला एक लिस्ट सांगतो बघा आता आखात आणि समुद्रधुनी आणि त्याच्यानंतर महासागर आणि त्याच्यानंतर देश असं लक्षात ठेवायचं पालक समुद्रध्वनी कुठं आहे मन्नार आणि बंगाल उपसागर भारत आणि श्रीलंका रिलेटेड मलाक्का अंदमान सागर व दक्षिण चीन सागर इंडोनेशिया आणि मलेशिया मसिना भूमध्यसागर इटली व सिसली बेरिंग आखात बेरिंग सागर व चुक्शी सागर अलास्का व रशिया हडसन हडसन उपसागर व अटलांटिक महासागर कॅनडा फ्लोरिडा आता फक्त मी आकात किंवा समुद्र दोन्ही सांगतो आणि महासागर सांगतो फ्लोरिडा कुठं आहे मेक्सिको आखात व अटलांटिक महासागर जिब्राल्टर कुठं आहे भूमध्यसागर आणि अटलांटिक महासागर ओरिएंटो कुठं आहे एड्रॅक्ट सागर व ओनियन सागर हार्मोज कुठं आहे फार्सचे आखात व ओमनच्या आखात तातार कुठं आहे जपान सागर व ओखेस्टस्क उक, सागर डेन्मार्क आखात किंवा दोन्ही कुठं आहे उत्तर अटलांटिक व आर्किटक महासागर कुकू कुठं आहे दक्षिण प्रशांत महासागरात बॉस कुठं आहे टास्मान सागर व दक्षिण सागर सुंडा कुठं आहे जावा सागर किंवा त्याला हिंदी महासागर म्हणतो सुगारो कुठं आहे जपान सागर व प्रशांत महासागर लक्षात ह्या आखात किंवा समुद्र दुनियाने संबंधित महासागर किंवा समुद्र मी तुम्हाला सांगितलेला आहे तर हे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चौदा पेपर क्रमांक एक जी एस वन एक ते वीस या प्रश्नांचं डिस्कशन आपण करून झालेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही आयडियाज असतील काही इनोव्हेशन असतील माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर त्याही नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याशिवाय काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर त्याही नक्की माझ्या माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्र्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून पोहोचवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसता चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली याची पीडीएफ जी आहे तर तुम्हाला एस ई स्टडी या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे इंस्टाग्रामची लिंक आहे युट्यूबची लिंक आहे याशिवाय आपल्या इतर ज्या काही फेसबुक वगैरेच्या लिंक आहेत तर त्या तुम्हाला खाली दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करून तो तो प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर वी एकवीसपासून पासून चाळीसपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू सो मच धन्यवाद